बातमीचे प्रायोजक आहे बिस्मिल्ला हॉटेल। सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात असे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले। तर लोकसभेबद्दल त्यांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की सध्या स्थितीला आजच्या घडीला कोल्हापूर हातकणंगले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडेच आहे। शिंदे गटाने बैठका घेणे हे क्रमप्राप्त आहे। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या शेकडो बैठका यापूर्वी झालेल्या असून अब की बार 400 पार हा उद्देश ठेवूनच भारतीय जनताची तयारी सुरू आहे। वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास एक जागा लढवण्यास आमची तयारी आहे व पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारणार आणि लोकसभा लढवण्यास सांगितल्यास लढणार असल्याचंही यावेळी धनंजय महाडिक यांनी म्हणत। शिंदे गटाबद्दल ते म्हणाले की आमदार सतेज पाटील यांच्याकडे बंगाली माणसे आहेत। जादूटोणा ज्योतिष सांगणे हे त्यांनाच जमतं। भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल तर शिवसेना घोषणा करेल। काँग्रेसच्या व्यक्तीने ही घोषणा करण्याची आवश्यकता नाही। त्याची चिंता त्यांनी करू नये। ज्योतिषशास्त्र त्यांनी सांगू नये। आमचे अंतर्गत विषय आम्ही ठरवू असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर DPDC बद्दल ते म्हणाले की सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात। ते पालकमंत्री असताना विरोधकांना एकही रुपयाचा निधी दिलेला नाही। त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही। त्यामुळे त्यांनी विरोधकांना किती निधी दिला हे दाखवावा असे यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी विचारले। राज्यसभेचे खासदार नसता तर तुम्ही क्लेम केला असता? राज्यसभेचे खासदार नसलो तरी आणि राज्यसभेचा खासदार असलो तरी पक्ष जो सांगेल तोच निर्णय माझा असणार आहे। पक्षानं जर मी समजा मी आज खासदार नसतो आणि पक्षानं सांगितलं असतं की तुम्हाला उभारता येणार नाही तरी मला थांबावं लागलं असतं। आणि आज राज्यसभेचा खासदार असलो आणि जरी तरी मला पक्षानं सांगितलं की तुम्हाला लढवावं लागेल तरी मी लढवावी लागेल। कारण पक्षाचा आदेश मानून काम करणारे आम्ही मंडळी आहोत। जो वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत। DPDC निधीवरून सतेज पाटलांनी आरोप केला। गोकुळच्या MD देखील अनेक कारभार केलेले त्याच्यावर देखील ताशेरे उडत त्यांचं काय करायचं असं आव्हान सोशल मीडियातून होतं नाही। मी महाडिक गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की त्या गावगुंडांनी काही प्रकार केले म्हणून आपण सभ्यतेनं आपण आपली संस्कृती सहकार जपण्याच्या दृष्टिकोनातून माजी आमदार महादेवराव महाडिक साहेबांनी जो आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे तो जपत आपण अशा पद्धतीची कुठलीही चुकीचं वर्तन गैरवर्तन किंवा कुणाला मारहाण करण्याबाबतच्या पोस्ट किंवा अशा पद्धतीचा प्रकार करता कामा नये अशा पद्धतीचं आवाहन मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना करतो। ते काय त्यांच्याकडं बंगालची काय माणसं आहेत त्यांच्याकडं हे सगळं जादूटोणा करणं भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं। भाजपच्या तिकिटावर शिवसेनेचे लढणार असतील तर ते शिवसेना घोषित करेल ना। काँग्रेसच्या एका व्यक्तीनं हे घोषित करण्याची आवश्यकता नाही। ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये। आमच्या अंतर्गत विषय आहेत आम्ही ठरवू। त्यांना चिंता करण्याची काय आवश्यकता आहे। भाजप एक जागा दोन्हीपैकी एक घेण्यासंदर्भात आग्रही यापूर्वी होतं। चंद्रकांतदादांनी तशी इच्छा व्यक्त केली होती। आपण देखील या संदर्भात काही आता पक्षाला काही सूचना नाही। मी वेळोवेळी हे सांगत आलेलो आहे की आज भीतीला दोन्ही जागा या शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या। जर त्यातल्या वरच्या वाटाघाटीमध्ये जर कोल्हापूरमधल्या दोन्हीपैकी एखादी जागा जर भाजपला मिळाली वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं तर आमची तयारी आहे। धनंजय महाडिक म्हणून खरं तर गेल्या साधारण फेब्रुवारी एंड पर्यंत 40 बसेस येतील असं अपेक्षित आहे। 40% हा 40 बसेस मी याच्यावरून सांगितलं की दिल्ली दरबारी केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये 5000 बसेस ते खरेदी करत आहे आणि या 5000 बसेसचा पहिला लॉट 40% जो आहे तो फेब्रुवारी अखेरपर्यंत येणार आहे आणि काही बसेस मिळतील आणि उर्वरित जे आहेत त्या 3 महिन्यामध्ये अशा पद्धतीची परवा एक बैठक झाली त्यामध्ये आता तरी सध्या ती स्थिती आहे। माझा पाठपुरा चालू आहे साहेब। कालचे सोलापुरातील तब्बल 40 वर्षापासून ग्राहकांना लज्जतदार चविष्ट जेवण देणारे हॉटेल म्हणजे बिस्मिल्ला हॉटेल। आमच्याकडे चिकन व मटन मध्ये स्पेशल अतिशी, स्पेशल दरबारी, स्पेशल लटपटा, स्पेशल कुर्चन तसेच इतर मटन व चिकनचे स्वादिष्ट व लज्जतदार खाद्य पदार्थ। फॅमिली साठी ही खास सोय। मटन व चिकन बिर्याणी किलोवर पार्सलची सुद्धा सोय। लज्जतदार खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। बिस्मिल्ला हॉटेल, विजापूर बेस, सोलापूर।